गोल्डमॅन दत्ता फुगेचा गायब झालेला सोन्याचा शर्ट सापडलेला आहे. तो शर्ट रांका ज्वेलर्सकडे आहे असा दावा फुगेचा मुलगा शुभमनं केलाय. दत्ता फुगेच्या हत्येनंतर त्याचा 3.5 किलोचा सोन्याचा शर्ट हा सापडत नव्हता, त्यामुळे हा शर्ट गायब झाल्याची चर्चा होती. 2013 इन्कम टॅक्सची धाड पडली तेव्हा हा शर्ट रांका ज्वेलर्सकडे दिलेला होता आणि या शर्टसाठी आता कोर्टामध्ये लढाई सुरू असल्याचंही शुभमनं म्हटलंय. रांका ज्वेलर्समध्ये 2013 ते आपल्या इथं इन्कम टॅक्सची रेट पडली होती, त्याच्यामुळं पप्पांनी एक रिलेशनच होतं आपल्या घरच्यासारखं, त्याच्यामुळं पप्पांनी तिथं ठेवायला दिलं. त्यांना शो ऑफ पण होता आणि थोडी पप्पांना पैशाची गरज पडली म्हणजे त्याच्याने पप्पांनी थोडेफार त्यांच्याकडून पैसे घेतले होते. हा इन्कम टॅक्सच्या रेट नंतर ठेवला गेला होता तिथं. आता काय, आता ते केस चालू आहे कोर्टात, ते सगळे वकीलच बघतात आमचे. थोडेफार घेतले होते पैसे आपण, तर मग ते डबल ट्रिपल व्याज लावतात त्याचा. केस चालू ठेवणार मी आणि शर्ट आम्हाला असं भेटावं आमची, आम्ही काय असेल ते करायला तयार आहे.